मी रुमानी खरे आणि मी जे पात्र साकारते त्याचं नाव आहे दुर्गा देशमुख. तर ती गुहागर मधल्या छोट्या गावात लहानाची मोठी झाली आणि आई मामा मामी असे तिच्या बरोबर राहतात आणि वडील तिच्या बरोबर नसतात काही कारणास्तव. आणि तिला एक चांगली पत्रकार होण्याची खूप इच्छा असते, खूप कष्ट घेत असते, अतिशय हुशार मुलगी आहे ती. आणि समाजामध्ये जे काही वाईट घडतंय त्याच्या अगेन्स्ट बोलणं किंवा जे काही अत्याचार होत आहेत त्याला वाचा फोडणं हे तिचं काम, तिचं कर्तव्य ती मानत असते. आणि एकीकडे तिला लक्षात येतं की तिच्या घरात आत्ता जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, जे काही प्रॉब्लेम्स निर्माण झालेत ते एका विशिष्ट माणसामुळे निर्माण झालेत. आणि मग ती रिव्हेंजच्या भावनेने पेटून उठते. आणि या सगळ्या प्रवासात एक अभिषेक नावाचा मुलगा तिच्या आयुष्यात येतो आणि ती त्याच्या प्रेमात पडते. पण मग तिच्या आयुष्यातला जो ऑलरेडी गुंता असतो तो खूप जास्त वाढत जातो आणि ती गुंता तो कसा सोडवते ही अख्खी गोष्ट म्हणजे दुर्गा. जमलेल्या समजा पत्रकार बंधू भगिनींचं त्या तसेच मोहिते स्वागत करत आहेत. आज या ठिकाणी आम्ही काय मोठी घोषणा करणार आहोत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक आहात. ती घोषणा शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. शिक्षणाचा अधिकार हा सगळ्यांना आहे, मग तो स्त्री असो किंवा पुरुष. आमच्या कॉलेजमध्ये आम्ही शिक्षणाचा दर्जाच एवढा उंचावून ठेवलाय की आमच्या पोरांना सगळ्यांना चांगले मार्क मिळतात आणि पास होतात ते. नमस्कार. तुमचे मुद्दे खूप बरोबर आहेत पण मला विचारायचं असं आहे की आत्ताच तुमच्या गुहागर मधल्या कॉलेजमध्ये सुविद्या महाविद्यालयात जे कॉपिंगचं स्कॅम उघडकीस आलंय त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? नाही, आमचं एक कायद्यावर आलंय या संदर्भात. तर काय आम्ही योग्य ती माहिती घेऊ या प्रकरणाची आणि त्यासाठी एक वेगळी पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यात याचं स्पष्टीकरण देऊ. नाही दादा साहेब, पण तुम्हाला असं वाटत नाही का की इतक्या रेप्युटेड कॉलेजमध्ये अशी गोष्ट घडू शकते याची शक्यता सुद्धा अतिशय काळजीची बाब आहे? नाव काय म्हणलं तुमचं? मी दुर्गा. एक मिनिट, मला असं वाटतं की मी तुम्हाला सांगावं, आत्ता ह्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ही योग्य जागा नाहीये. सो आपण नाही दादा, मला असं वाटतं की हीच बरोबर वेळ आहे या गोष्टी बाबतीत बोलायची. दादासाहेब, जर तुम्ही तुमचं मत मांडू शकलात तर आम्हा सगळ्यांनाही कळू शकेल की नक्की काय झालं. हो ना? येस, एक्झॅक्टली. प्लीज सर. मित्रांनो, कसा वाटला हा प्रसंग?